शेतकरी मित्रांनो, मी शंकर मुठा बीड. आपण पुणे जिल्ह्यामध्ये पाटत या गावी आलेलो आहोत. 5 वर्षाची पडीक जमीन त्या ठिकाणी मशागत करून घनजीव अमृत टाकून आपल्याला 0 बजेट नैसर्गिक शेतीमध्ये 5-स्तरीय भाजीपाला मॉडेल उभा करायचा आहे. तर अशा प्रकारे आपण जमिनीची मशागत करीत आहोत. आपल्याला ट्रॅक्टरची मदतीची आवश्यकता पडली आहे. खूप सुंदर प्रकारे आमचे कार्यकर्ते नांगरून घेत आहेत. नांगरणी मोगळणी करायची आहे. अशा प्रकारे सुंदर प्रकारचं हे शेत आम्ही तयार करीत आहोत. मी गाईड म्हणून इथे काम करीत आहे. तुम्ही बघू शकता सुंदर प्रकारची जमीन आहे. धन्यवाद. बघा मित्रांनो, अशा प्रकारे नांगड झाल्याबरोबर आपण मोगळणी करून घेत आहोत. दोहेरी प्रकारची आपल्याला मोगळणी करून घ्यायची आहे. सुंदर प्रकारे दोहेरी मोगळणी, दोहेरी नांगड झालेली आहे, दोहेरी मोगळणी चालू आहे. अशा प्रकारे आपण आपलं नैसर्गिक जे आपल्याला मॉडेल उभा करायचं आहे त्याची आपण मशागत करीत आहोत. सुंदर प्रकारचे तुम्ही बघू शकता, कारण की हे शेत खूप दिवसापासून पडीक असल्यामुळे आपल्याला ट्रॅक्टरची मदत घ्यावा लागत आहे. त्यामुळे आपण ट्रॅक्टरच्या साह्याने मोगळणी नांगरणी करून घेत आहोत. बघू शकता तुम्ही, काय अडचण नाही. मित्रांनो, आपण नांगरणी केलेली आहे आणि दोहेरी मोगळणी पण केलेली आहे. तर अशा प्रकारे आपण रोटरच्या साह्याने पूर्ण जमीन भुसभुशीत करून घेत आहोत आणि सुंदर प्रकारे हे रोटर मारून बेड मारायचे आहेत आपल्याला. तुम्ही बघू शकता एकदम व्यवस्थित रोटर मारल्या गेलेला आहे. दोहेरी नांगट, दोहेरी मोगळणी आणि रोटर मारण्याचं काम चालू आहे. अशा प्रकारे आपल्याला इथं 5-स्तरीय 0 बजेट नैसर्गिक शेतीतलं मॉडेल उभा करायचं आहे. पूर्ण भाजीपाला राहील. शेतकरी मित्रांनो, आतापर्यंत आपण पूर्ण मशागत बघितली. हे ट्रॅक्टरमध्ये फोटो दिसत आहे ते बेड पाडित आहोत, कारण की मी बाहेर गावी गाईड करायला गेल्यामुळे आपल्याला व्हिडिओ करता नाही आला, म्हणून फोटोचा व्हिडिओ मी तयार करीत आहे. तरी पण तुम्ही आवडीने बघा. हे अशा प्रकारे रान मोजून घ्यायचं, म्हणजे ड्रिपचा आपल्याला त्रास होत नाही. ड्रिपचा पुरा अंदाज लागून जातो, त्याच्यामुळे रान मोजून घेणं आवश्यक असतं. म्हणून शेतकरी मित्रांनो, काळजीपूर्वक काम करायचं. अशा प्रकारे बेडची हाईट पोरली 3 फूट आणि खाली हाईट फूट कमीत कमी 6 फूट असेल. 8 फुटावर बेड पाडेत आणि पूर्णपणे उन्हाळ्यामध्ये जमीन ओली करून घ्यायची, कारण की जमीन खूप गरम झालेली असती. पूर्ण थंडी केलं जमीन करून घेतल्यावरच शेतकरी मित्रांनो लागवड करायची, म्हणजे आपल्याला बी उगवण शक्ती नाही होत, याची काही वरड होणार नाही. अशा प्रकारे ड्रिप डबल आतून घ्यायचं अशी पूर्ण मूर जमीन भिजल्यानंतरच लागवड करायची. आता पुढ्या फोटोमध्ये आपण बघू की हे बघ, हे 10 ते 8 दिवसाचं आपलं हे कारल्याचं रोपटं उगवलेलं आहे. त्याच्यानंतर हे काकडीचं रोपटं आहे. काकडीला थोडी वाढ फास्ट असते कारल्यापेक्षा. हे पण काकडीचंच रोपटं आहे आपल्यावालं. काकडीचं रोपटं पण हे 10 ते 12 दिवसाचंच आहे. हे 21 ते 22 दिवसाचं आपलं कारल्याचं रोपटं आहे. सुंदर प्रकारे उगवण शक्ती झालेली आपली. आणि हे पण आपलं तेवढ्याच दिवसाचं कारल्याचं रोपटं आहे. पण शेतकरी मित्रांनो, तुम्ही म्हणत असाल ककडी एवढी मोठी कसं काय झाली. ककडीचं पीक हे 45 दिवसामध्येच आपल्याला पीक देऊन जातं, म्हणजे माल सुरुवात होती. त्याच्यामुळं ककडीला थोडी वाढ फास्ट असल्यामुळे आपल्याला हे रोपटे मोठे दिसत आहेत. तर आपण नंतर व्हिडिओ आवडत तर लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा. आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये कारल्याच्या बागाची उभारणी बघणार आहोत. धन्यवाद.